मायानगरी मुंबईचा पुन्हा एकदा पूलच ठरलाय काल. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयानजिक असलेला हिमालया पच्चारी पुलाचा गुरुवारी सायंकाळी काही भाग अचानकपणे कोसळलाय. यात 5 जण जागीच ठार झाले असून 30 जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबईत पूल दुर्घटनेच्या अनेक घटना याआधी देखील घडल्या होत्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात तर काहींना GT रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जखमींना 50,000 तर मृतांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. दरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे JJ उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून आझाद मैदान आणि इतर पर्यायी वाहतूक मार्गावर वळवण्यात आली आहे. पुलावर एकाच वेळी गर्दी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. पुलाचं ऑडिट होऊनही पूल कोसळलाच कसा? पूल दुर्घटनेत आणखी किती मुंबईकरांचा जाणार जीव? पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये करण्यात आलेल्या या ढिसाळपणाला प्रशासन आता तरी आवर घालणार का? मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणा आता तरी जाग्या होणार का? मुंबईकरांना अजूनही आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागणार असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जातोय. नंदू गवळे, दक्ष पोलीस न्यूज.